संबंध नाही आहे म्हणजे विस्तार तुम्ही घेतलं ना मला पण यार मोबाईल तर की कारण आपण बघतोय गेले 1.5 वर्ष नुसतं भूल खाता खोटी आश्वासन आणि खोट्या अनाउन्समेंट त्याच्या पुढे काही आतापर्यंत हे कोके सरकार देऊ शकले नाही. बुक केल्या 1500 रुपयांचं पर प्लेट जेवण बुक केलेलं आहे. अनेक पंचतारांकित हॉटेल्स बुक झालेले आहेत. आता ह्याच्यात महत्वाची गोष्ट हीच राहणार आहे, हा सगळा जो काही खर्च असेल, चला ठीक आहे, जरी मराठवाड्यासाठी काहीतरी चांगलं होणार असेल तरी तो मान्य असेल, पण असाच खर्च ज्यांनी गुवाहाटीत केला, ज्यांनी गोव्यात केला, त्यांनी गुजरात मध्ये केला, तो खर्च कुठून आला हा तो प्रश्न आहेच. पण हे सगळं हा पूर्ण खर्च होऊन, हा सरकारी खर्च होऊन, मी पुन्हा विचारेन एकदा की मराठवाड्याला काय मिळणार आहे, आणि जरी घोषणा झाली त्याची अंमलबजावणी होणार आहे का? आपल्याला आठवत असेल मागच्या वेळी देखील अतिवृष्टी झाली होती, अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झालं होतं, पण शेतकऱ्यांमध्ये फिरत असताना अजूनही कुठच्याही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही, ती गोष्ट स्पष्ट होते. आणि म्हणून किती खोटी आश्वासनं या खोके सरकारची ऐकत राहायची. आज तर जागतिक लोकशाही दिन आहे मला, आणि अशा दिवशी महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे, आपल्या देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे, आणि आपण जागतिक लोकशाही दिन मग साजरा करायचा की काय करायचं ह्याच्यावर पण प्रश्न पडतो. तुमच्या विरोधी पक्षाने सरकारची फोनफोन केले, कारण 2016 मध्ये ज्या घोषणा केल्या होत्या त्याच्यातले 1% सुद्धा अंमलबजावणी झाले. दानवे साहेब सगळीकडे जात आहेत, आम्ही सगळे सगळीकडे फिरत आहोत. पोलखोल म्हणजे काही करण्याची इतर गरजच नाहीये. त्यांनी जी आश्वासनं दिली 2016 ची असतील किंवा मागच्या वर्षीची असतील, आता ह्यानीच आणि मी आणि कितीतरी आमच्या आमदारांनी असे प्रश्न विधान भवनात घेतलेले आहेत ज्याच्यावर ना सरकारला अडचण झाली होती, तरी देखील सरकार नुसतं फोडाफोडीच्या मागे लागलेलं आहे, इतर कामांचं काही त्यांना इंटरेस्ट नाही. अमित शहा, अमित शहाचा दौरा होता, अमित शहाने आपला दौरा अचानक कॅन्सल केला. पाहिलं का कधी विमानतळावर मंत्र्यांसाठी असं रेड कार्पेट कुठल्या विमानतळावर यापूर्वी पाहिलं होतं का? आता अजून काय काय म्हणजे काय काय आवडी निवडी आहेत, काय काय छंद मला माहित नाही, पण महत्वाची गोष्ट हीच आहे. परत मी सांगेन, एवढं सगळं खर्च करून या सगळ्या घोषणांची अंमलबजावणी होणार, आणि घोषणा नक्की काय होणार? अमित शहांचा दौरा देखील रद्द झालेला आहे. तुमच्या ठाकरे गटाकडनं खरं तर आंदोलन होणार होतं, परंतु आंदोलनाची दखल घेता अनेक इंटेलिजन्स रिपोर्टनुसार अमित शहांनी आपला दौरा रद्द केला. नाही ठीक आहे, पण आज मी पाऊस घेऊन आलोय, अशीच इच्छा करेन की आज पाऊस आमच्यासोबत महाराष्ट्र जिथे जिथे दुष्काळासाठी परिस्थिती होती तिथे शेतकऱ्यांसाठी, जिथे मी मागचं 2019 पण सांगितलं मग जात होतो तिथे पाऊस पडत होता, हा योगायोग आहे, दुसरं काही समजू नका. पण तरी देखील महत्वाची गोष्ट हीच आहे की शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करत असतो आणि काम करत असतो. मला वाटतं आता आम्ही सगळीकडे थोडं थोडं नाही, यावर्षी पाऊस मधल्या काळात नसल्यामुळं पिकं जवळपास 80% लॉस झालेली आहे. आता फक्त पाऊस पडतो, हिरव हिरव दिसत. बरोबर, पण पिकाचं काय मागच्या वर्षी देखील नुकसान जे झालेलं त्याचं पंचनामे झाले. आता त्यावेळी पण मी होतो अंबादासी, आम्ही सगळेच फिरत होतो, खैरे साहेब तुमच्या सोबत होते, संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात असेल, पुणे जिल्ह्यात असेल, इथे असेल, पण अतिवृष्टी मागच्या वेळी झाली, ओला दुष्काळ जाहीर करा आम्ही सांगत होतो, अजून झाला नव्हता, काही मदत मिळाली नाही. यावेळी दुष्काळ सारखं आतापर्यंत होतं, थोडा थोडा पाऊस जरी सुरुवात झाला असेल, पिकाचं नुकसान जिथे व्हायचं होतं ते झालेलं आहे. आता मुद्दा हाच येतो, पंचनामे तर होतील पण पुढे काय? आणि म्हणून माझा प्रश्न परत परत हाच राहील की आज उद्या मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक आहे, कदाचित आज भांडणं होतात तशी होत राहतील की आमचं काय तुमचं काय, कारण तीन आता वेगळे वेगळे गट एकत्र बसलेले गद्दार गँग त्याच्यात आहेच. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही खोके सरकार महाराष्ट्राला जे धोके देत आलेलं आहे ते महाराष्ट्रासाठी काय करणार हा प्रश्न पडतो. सर आदित्य सर, कंत्राटी कंपन्यांवरून आता प्रश्नाचा आरोप केला गेला की सरकारने 9 कंपन्या नियुक्त केल्या, परंतु की महाविकास आघाडीच्या काळातच या कंपन्यांची नियुक्ती झाली. मला त्याच्यावर थोडं आपण नुसतं मोठं दाखवण्यापेक्षा महत्वाची परत गोष्ट हीच राहील की महाराष्ट्रासाठी काय देतो. आजचा दौरा आणि उद्याचा दौरा हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेण्यासाठी आहे आणि सरकारकडे मांडण्यासाठी. अर्थात सरकार जसं मी सांगितलं आपल्या राज्यात हे कॉन्ट्रॅक्टर्स आणि बिल्डर्सचं राहिलेलं आहे, लोकांचं नाही. आता परवाचीच गोष्ट ही, जेव्हा 3 जवान आपले शहीद झाले तेव्हा मला देखील प्रश्न पडलेला की भाजपच्या कार्यालयामध्ये कसलं सेलिब्रेशन चाललेलं नक्की, हा भाजपने हे उत्तर द्यायला गरजेचं आहे. पंतप्रधानांनी फुलं उधळून घेतली, आपण आता भेटत आहोत.
नाही सेवा.